नमस्कार, मी सृष्टी गीते. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत डिजिटल प्रभातमध्ये. प्रेक्षकांनो, डिजिटल प्रभातच्या आरोग्य जागर या मालिकेतून आपण विविध आजार, त्यावरील उपचार पद्धती, तसेच आरोग्यविषयक तुमच्या काही समस्या, त्रुटी असतील त्याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घेत असतो. आरोग्य जागर मालिकेच्या मागील भागात आपण स्त्रियांमधील मणके विकार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याविषयी वैद्य अतुल देशमुख यांच्याशी महत्त्वपूर्ण अशी चर्चा केली होती. आरोग्य जागर या मालिकेच्या माध्यमातून वैद्य अतुल देशमुख यांनी देखील स्त्रियांमधील मणके विकार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याविषयी आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केलं होतं. त्या व्हिडिओची लिंक आम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रेक्षकांनो, आपण जर पाहिलं तर सध्या कंबरदुखीचं प्रमाण हे वाढत चाललंय. स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, कंबरेच्या दुखण्याचा त्रास मात्र सर्वांमध्येच आढळतोय. तर कंबरदुखीचा त्रास नेमका कशामुळे होतो, या त्रासावरील आयुर्वेदिक उपचार नेमके कोणते आहेत, याबाबत आज आपण वैद्य अतुल देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहोत. वैद्य अतुल देशमुख यांचा थोडक्यात परिचय सांगायचा झाल्यास, ते गेल्या 23 वर्षांहून अधिक काळ आयुर्वेदाची सेवा करतायत. श्री विश्वगंध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या त्यांच्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये, तसेच पुणे, ठाणे, दादर आणि कोल्हापूर येथे ते आयुर्वेदिक उपचारांची सेवा देत आहेत. प्रेक्षकांनो, मला अधोरेखित करावं वाटतं की श्री विश्वगंध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांसाठी मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध आहे. आत्तापर्यंत 100 रुग्णांना उपचारासाठी मेडिक्लेम वापरता आलंय. तर प्रेक्षकांनो, आपल्यासोबत आहेत वैद्य अतुल देशमुख. सर, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. सर, जसं की मी मगाशी म्हटलं की आपला जो विषय आहे तो कंबरदुखी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती हा आहे, पण नेमकं कंबरदुखीचा त्रास कशामुळे होतो, या त्रासामागची कारणं नेमकी कोणती आहेत? आपण वाताच्या आजारांचा जर विचार केला तर जवळपास 80% लोकांमध्ये कंबरदुखी हे बऱ्याच आपल्याला रुग्णांमध्ये बघायला मिळतं. आणि कंबरदुखीचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं आपली लाईफस्टाईल, म्हणजे बसण्याच्या आणि झोपण्याच्या चुकीच्या सवयी, अतिप्रवास, त्याच पद्धतीने आपलं वयानुसार येणारी कंबरदुखी, जसं आता म्हातारपण आलं की त्याच्यामध्ये हाडांची, सांध्यांची झीज होते, मणक्याची देखील झीज होते, त्यावेळेस देखील कंबरदुखी आपल्याला लक्षण स्वरूपात बघायला मिळते. त्याच पद्धतीने इतर बरेचसे आजार असतात ज्याच्यामध्ये आपल्याला कंबरदुखी बघायला मिळते, जसं की अँकलॉजिंग स्पॉन्डिलिटीसारखा आजार आहे, स्पॉन्डिलोलिसिससारखे आजार आहेत, त्याच्यामध्ये मणक्यांची झीज झालेली असते, गादीला फुगा आलेला असतो, यामध्ये लंबेगोसारखा आजार असेल ज्याच्यामध्ये कंबरदुखी आपल्याला बघायला मिळते. त्याच पद्धतीने आपला जो पाठीचे मणके असतात, तर पाचवा आणि मणका आणि माकड हाड जे असतं, याचं जसं युनियन झालं, त्याचं एकमेकाला जोडले गेले, त्यांना देखील कंबरदुखी निर्माण होऊ शकते. त्याच पद्धतीने जर मणक्यातलं गॅप कमी झालं, पाठीच्या कंबरेच्या मणक्यातलं गॅप कमी झाल्यामुळे देखील कंबरदुखी आपल्याला रुग्णिक रुग्णांमध्ये बघायला मिळते. त्याच पद्धतीने इतर आजारांमध्ये देखील आपल्याला कंबरदुखी बघायला मिळते, जसं की काही याचे आजार असतील, समजा कोणाला लघवीचे वगैरे काही त्रास असतील, किंवा कोणाला स्त्रियांमध्ये जर आपण विचार केला तर ज्यावेळेस बाळणपण स्त्रियांचं असतं, तर ज्यावेळेस गर्भपोटामध्ये असतो, तर गर्भाचा दाब ज्यावेळेस तो गायीच्या याच्यामध्ये येतो, म्हणजे पोटावर आलेला असतो सगळा, पोट मोठं होतं त्या स्त्रीचं, आणि त्याचा दाब सगळ्या पाठीच्या मणक्यावर येऊन त्यांना कंबरदुखी त्यांना सुरू होत असते. तर हा स्त्रियांच्या बाबतीतला विचार झाला. त्याच पद्धतीने बऱ्याच स्त्रियांचं गर्भपेशाचं ऑपरेशन झालेलं असतं, अशा स्त्रियांमध्ये देखील कंबरदुखी आपल्याला बघायला मिळते. त्याच पद्धतीने बऱ्याच स्त्रियांना कसं होतं की काही काही स्त्रियांची आणि पुरुषांची देखील वजन जास्ती असतात, पोटं मोठी असतात, पोट मोठं झाल्यामुळं पाठीचे मणके किंवा स्नायू पुढे ढकलले खेचले जातात, त्याचा परिणाम पाठीचे जे मणका असतो कमरेचा त्याच्यावर दाब येऊन तो मणका थोडासा पुढच्या बाजूने बेंड होतो, मग पाठीच्या मणक्यातला तो ॲलाइनमेंट डिस्टर्ब होऊन त्यांना कंबरदुखी त्या अशा रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळते. किंवा काही आपल्याला अचानक मोठं वजन उचललेलं असेल, त्याने देखील कंबरदुखी निर्माण होऊ शकते, किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे स्प्रेन त्याच्यामध्ये कंबरेच्या स्नायूंमध्ये आलेले असतात, हे आपण जसं म्हणतो की ताण येणं स्नायूंवर, स्नायू दुखावला जाणं, त्याने देखील कंबरदुखी आपल्याला अशा रुग्णांमध्ये बघायला मिळते. तर सीआयटीकासारखा आजार, त्याच्यामध्ये देखील कंबरदुखी आपल्याला बघायला मिळते, जी कंबरेपासून वेदना सुरू होऊन ती पायापर्यंत त्याच्यामध्ये जात असते. अशा पद्धतीने कंबरदुखीची वेगवेगळी कारणं आहेत. आणि इतर आजार जसे की कॅन्सरसारखा आजार असेल, त्याच्या मेटासिसिस त्याच्यामध्ये झालेलं असेल, म्हणजे पोटात कुठंतरी कॅन्सर आहे, लिव्हरचं कॅन्सर आहे, आतड्याचा कॅन्सर आहे, त्याची जी गाठ जर पाठीच्या मणक्यामध्ये जर जाऊन बसली त्यांनी, त्यातनं कंबरदुखी अशा रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आयुर्वेदामध्ये असे काही आजार सांगितले ज्याच्यामध्ये आपल्याला कंबरदुखी किंवा संधिवात हे लक्षण स्वरूपात बघायला मिळतं, म्हणजे मूळ आजार थोडा वेगळा असतो आणि हे लक्षण स्वरूपात आपल्याला कंबरदुखी बघायला मिळते. जसं की वाताजर्श, म्हणजे वाताची मूळव्याध हा प्रकार असेल, त्याच्यामध्ये कंबरदुखी असते.
वातजग्रहणी म्हणजे पचनविकारामध्ये जसं आपण पित्त होणं, ॲसिडिटी होणं म्हणतो, त्याच पद्धतीने वातजग्रहणी नावाचा एक प्रकार असतो, वातड्याचा आजार असतो, त्याच्यामध्ये देखील कंबरदुखी आपल्याला लक्षण स्वरूपात बघायला मिळते. नंतर वातज ज्वर, तापाचे प्रकार असतात आयुर्वेदामध्ये, अनेक प्रकार आयुर्वेदात तापाचे सांगितलेले, त्याच्यामध्ये वातज ज्वर नावाचा एक तापाचा प्रकार, त्याच्यामध्ये कंबरदुखी बघायला मिळते. त्याच पद्धतीने वातज कास, वातज श्वास, वातज कास म्हणजे वाताचा खोकला, कोरडा खोकला, वातश्वास म्हणजे वाताचा वात वाढल्यामुळं फुफ्फुसांना कोरडेपणामुळं आल्यामुळं लागणारा दम, दम्याचा त्रास, याच्यामध्ये देखील आपल्याला कंबरदुखी लक्षण स्वरूपात बघायला मिळते. त्याच पद्धतीने बऱ्याच रुग्णांमध्ये तिखट खूप खायची सवय असते. तिखट जर आयुर्वेदात असं सांगितले की जी व्यक्ती तिखट जास्त खाते त्याच्यामध्ये कंबरदुखी झाल्यानंतर मागे लागते त्याच्या, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर ही कंबरदुखीची अनेक कारणं आपल्याला बघायला मिळतात. विशेषतः खूप जास्त वेळ एक ठिकाणी बसणं, खूप जास्त वेळ उभं राहणं, वेगळ्यावेगळ्या पद्धतीने बसणं, जनरली बसताना ताट बसलं पाहिजे, तर थोडंसं वाकून फॉरवर्ड बेंडिंगमध्ये बसणं, प्रवास खूप करणं, आणि विशेषतः ड्रायव्हर्स असतील, आमच्यासारखे डॉक्टर्स असतील, मायनर्स असतील, माईनमध्ये ज्यांना वाकून काम करावे लागतं, किंवा रोडवर ज्यांची कष्टाची कामं असतात, रानामध्ये काम वाकून काम करणाऱ्या स्त्रिया असतील, अशा सगळ्यांमध्ये कंबरदुखी आपल्यालाही बघायला मिळते. आणि सर, जसे मनके विकारामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, आपण मागील भागात याविषयी चर्चा केली होती, त्याच पद्धतीने कंबरदुखीचेही वेगवेगळे प्रकार आहेत का, आणि आयुर्वेदात त्याबद्दल काय सांगण्यात आलं? कंबरदुखीचा जसं आपण आत्ता बघितलं की मुख्यतः एक काही काही लोकांना कसं होतं की जन्मजात काही काही आजार असतात मुलांमध्ये, स्पायना बायफिडासारखा आजार असेल ज्याच्यामध्ये खालचे दोन मणकेच मुलांमध्ये नसतात, किंवा हे असेल मेनिंगोमायोसिन नावासारखा आजार असेल ज्याच्यामध्ये जो कमरेचे शेवटचे मणके असतात त्याच्यामध्ये एक फुगा आलेला असतो आणि त्या फुग्यामध्ये पाणी जमा होतं सगळं, आणि त्याच्यामुळे एक तर त्या मुलांमध्ये काय होतं की थोडंसं कमरेखालचे जे अवयव आहेत विशेषतः पाय, ते त्याची ताकद कमी राहते. मग अशी मुलं वयाने मोठी होतात, परंतु त्यांचं उठणं बसणं चालणं ह्या ज्या क्रिया असतात त्या नॉर्मल मुलांसारख्या होत नाहीत, त्या होत नाहीत त्यांच्यामध्ये. तर अशा केसेसमध्ये पण कंबरदुखी हे आपल्याला लक्षण स्वरूपात बघायला मिळू शकतं. तर अशी काही त्याची एक आहेत. आणि जसं आपण सांगितलं की व्यवसायामुळे होणारी कंबरदुखी, नंतरनं काही मार लागल्यामुळे होणारी कंबरदुखी, इतर आजाराचा दुष्परिणाम म्हणून झालेली कंबरदुखी, इतर आजारामध्ये लक्षण स्वरूपात निर्माण झालेली कंबरदुखी, असे वेगवेगळे प्रकार कंबरदुखीचे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. तर याची एक केस आता मी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याकडे एक मुलगा आलेला होता, वय साधारण त्याचं 1-2 वर्ष असेल, आणि त्याला तोच मेनिंगोमायोसिस झालेला होता, हे पाठीच्या मणक्याला त्याला फुगा आलेला होता, आणि त्यातनं त्याचं ऑपरेशन झालं होतं, पण जन्मता तो दोष असल्यामुळं त्याच्या पायातली ताकद ही जन्मताच कमी होती. ऑपरेशन झालं, फुगा काढला गेला, पण त्याच्या रांगणं, उभं राहणं, चालणं हे क्रिया त्याच्यातून होत नव्हत्या, पण सरकत सरकत चालायचं तो 1-2 वर्षाचा मुलगा. आणि मग त्या मुलामध्ये आपण काय केलं की आपल्या आयुर्वेदामध्ये एक षष्टी शालिपिंडाचं नावाचं उपचार सांगितलेलं आहे, औषधयुक्त भाताचा शेक असतो, पायापासून खाली त्याला पायांना तेल लावून औषधयुक्त भाताचे शेक त्याच्यामध्ये केले, पिंडस्वेद केले, आणि बस्ती नावाचं एक पंचकर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेले, त्याला ते बस्ती पंचकर्म आपण केलं, साधारण 21 दिवसांचे 2 कोर्स त्याच्यामध्ये केले. तर त्या 21 दिवसांचे 2 कोर्स म्हणजे 2 महिन्यामध्ये तो मुलगा उभा राहायला लागला आणि चालायला लागला, इतके चांगले परिणाम आपल्याला त्या मेनिंगोमायोसिसच्या आजारामध्ये छोट्या मुलामध्ये आले. आणि आता तो मुलगा जवळपास त्याचं कॉलेज लाईफ हे अनुभव होता इतका मोठा झालेला आहे तो. तर याच्यात जर अनेक पेशंट्स याचे येतात, कंबरदुखीचे वगैरे येतात, त्यांना खूप चांगले परिणाम मिळतात. आता अलीकडेच एक मागच्या महिन्यामध्ये एक स्त्री रुग्ण आलेली, वय साधारण त्यांचं 50 वर्ष असेल, त्यांना स्पायनल कॅनल स्टेनोसिस झालेला होता, म्हणजे जो मणका जो आहे मणक्याच्या आतमध्ये मज्जारज्जू असतो आणि तो त्या स्पायनल कॅनलमध्ये तो स्पायनल कॉर्ड असतो, तर स्पायनल कॅनल जो होता त्यांचा तो छोटा छोटा झालेला होता आणि त्याचा आकार जरा बारीक झाला होता. आणि त्याच्यामुळे त्यांना व्हायचं असं की जरा थोडं चाललं की त्यांचे पाय भरून यायची, कंबर दुखायची, विश्रांती घेतली की बरं वाटायचं, हे त्या स्पायनल कॅनलस्टेनोसिसमध्ये मुख्य लक्षण असतं की रुग्णाला श्रम केले, हालचाल केली की त्या वेदना त्याच्या वाढायला लागतात, विश्रांती घेतली की बरं वाटतं. तर त्यांना थोडंसं ऑपरेटिव्ह ऑपरेशन त्या केसमध्ये सांगितलं होतं आणि मग त्यांना आपण औषधोपचार सुरू केले आणि मेन म्हणजे पंचक्रमातलं त्यांचं बस्ती चिकित्सा सुरू केली आणि रक्तमोक्षण केलं. तर रक्तमोक्षण केल्यानंतर त्यांच्या वेदना ज्या तिथल्या होत्या मणक्यातल्या जवळपास जळू लावली आपण त्यांना मणक्याला, मानेला पण त्यांना त्रास होता आणि कमरेला पण त्रास होता. तर जळू लावल्यानंतर 50% वेदना त्यांच्या त्याच दिवशी कमी झाल्या, मानेच्या आणि कमरेच्या. त्यांना म्हणजे इतक्या त्रास असायचा की झोपल्या तरी त्यांना म्हणजे रात्री झोप देखील लागायची नाही, इतक्या वेदना त्यांच्या मणक्यात होत्या. त्याच्यामुळं तो त्रास त्यांचा त्याच दिवशी कमी झाला आणि त्याच पद्धतीने त्यांना आपण पुढे पंचक्रमातलं कटिबस्ती उपचार सुरू केला आणि बस्ती शिकेचं पंचक्रमातली सुरू केली आणि काही शेक त्यांना पोटली शेक असते ते पोटली शेक त्यांना सुरू केली. तर ते केल्यानंतर त्यांचा 8 दिवसामध्ये वेदना जवळपास 80-90% क्लिअर झाल्या होत्या,
फक्त त्यांना दोन कोर्स आपण 8-8 दिवसांचे पंचकर्माचे केले आणि आज त्यांचा त्रास जवळपास 95-99% पूर्णपणे क्लिअर आहे आणि ते त्यांचं नॉर्मल आयुष्य व्यवस्थित जगतात. तर त्यांना त्यासाठी ऑपरेशन सांगितलं होतं, ते ऑपरेशन देखील आपण यातनं या उपचाराच्या माध्यमातून टाळू शकलो. असे अनेक रुग्ण आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला परिणाम त्याचे चांगले मिळतात. कंबरदुखीमध्ये वेगवेगळे जे असतात त्याच्यामध्ये, तर कंबरदुखी कुठल्या प्रकारची असेल तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचार जे आहेत नक्कीच चांगले परिणामकारक ठरतात. त्यासाठी आपण एक जवळचे आपल्या तज्ज्ञ वैद्याचा सल्ला अगोदर घ्यावा, त्याच्याकडचे उपचार करावेत आणि त्यातून आपल्याला त्यातनं निश्चित चांगले उपचार मिळून तो आपला आजार पूर्ण बरा होऊ शकतो. अगदीच सर. आणि कंबरदुखीवर आयुर्वेदाद्वारे म्हणजे कशा पद्धतीने उपचार केले जातात? कंबरदुखी जर म्हटलं त्याच्या कारणानुसार उपचार वेगवेगळे असतात. तर सर्वसाधारण आता आपण वेगवेगळ्या कारणानुसार उपचार सांगूयात की विशेषतः जे कॉमन असतात ते. आता स्त्रियांचा जर आपण विचार केला, ज्यांना समजा गर्भारपण असेल, बाळंतपणामध्ये हे होतं कंबरदुखी त्यांना आपल्याला बघायला मिळते, किंवा बाळंतपणानंतर देखील त्यांच्यामध्ये कंबरदुखी बघायला मिळते. ज्यावेळेस गर्भावस्थेमध्ये कंबरदुखी असते तोपर्यंत बाळंतपण होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काही उपाय त्याच्यामध्ये नसतो, पण तरी त्या कंबरदुखीची तीव्रता आणि त्याचं जे काही हे स्ट्रेंथ आहे ते आपण नक्कीच कमी करू शकतो. मासे केसेसमध्ये आयुर्वेदामध्ये अभ्यंग नावाचं एक उपचार सांगितलेलं आहे. औषधानं सिद्ध केलेले काही तेलं असतात, त्या तेलाचा मसाज फक्त कमरेला करणं, त्या तेलाची घडी त्या कमरेच्या कोमट तेलाची घडी कमरेवरती ठेवणं, यातनं त्या स्नायूंना मणक्याला ताकद बळकटी मिळते, ताकद मिळते, त्यातनं त्यांची कंबरदुखी कमी यायला लागते. त्याच पद्धतीनं एक बस्ती जो आपण उपचार प्रेक्षकांना आता सांगितला तर त्या बस्तीचा देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतो. फक्त गर्भावस्थेमध्ये 8 महिन्यापर्यंत बस्ती करता येत नाही, 9 महिन्यामध्ये आपण बस्ती स्त्रियांमध्ये करू शकतो. त्याचा वापर देखील गंभीरदुखीमध्ये त्यांना चांगल्या कमी व्हायला त्यांनी मदत होत असते. आणि काही औषधं देखील त्याच्यामध्ये असतात की जे आपण वापरून गंभीरदुखी त्यांची कमी करू शकतो. पण स्त्रियांमध्ये गर्भावस्थेमध्ये वापरायची औषधं एकदम सौम्य औषधं वापरावी लागतात, पुढे तीक्ष्ण औषधं वापरून तिथं चालत नाही. माशातले काही सौम्य औषध आयुर्वेदामध्ये सांगितले की ज्याचा वापर करून त्या आपण कंबरदुखीवर आपण त्यांच्या मात करू शकतो किंवा ती कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. अशामध्ये एक लक्षदे गुगुळ नावाची गोळी, तिचा वापर चांगल्या पद्धतीने होतो. पद्मकाष्ठ नावाचं एक औषध आहे, याच्या देखील वापर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होतो. अश्वगंधा नावाची एक वनस्पती, ती आपण एक 2 शोमध्ये प्रेक्षकांना दाखवली ती दुसऱ्या 1-2 शो अगोदर, त्या अश्वगंधाचा वापर ह्या स्त्रियांच्या कंबरदुखीमध्ये चांगला होतो. बला नावाची वनस्पती, त्याचा देखील या कंबरदुखीमध्ये चांगल्या पद्धतीने वापर होतो. त्याच पद्धतीने त्या वेगवेगळी जी तेलं आपण याच्यामध्ये वापरतो वाताच्या आजारांमध्ये, विशेषतः कंबरदुखीमध्ये, त्या सिद्ध तेल जर पोटातनं थोडं थोडं जर घेतलं, साधा 1/2-1 चमचा जर 2 किंवा 3 टाईम जर त्या गर्मीने सिडने जर घेतलं, त्याचे 2 फायदे होतात. त्याचं पोट साफ होण्यामध्ये देखील त्याची त्यांनी मदत होते, त्याच पद्धतीने कंबरदुखी देखील त्यांना कमी यायला मदत होते, कारण त्यामुळे कंबरेची ताकद वाढते आणि कंबरदुखी त्यांना कमी यायला मदत होत असते. हा एक भाग झाला. बऱ्याच वेळेस असं होतं की समजा गावाकडची स्त्रिया असतील, त्यांना थोडेसे प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे जाणं किंवा वैद्याकडे जाणं शक्य नसेल, तर त्यांच्यासाठी घरगुती उपाय देखील असतात ज्याच्यातून आपण त्यांच्या कंबरदुखीवर मात करू शकतो. अर्थात हे जे उपाय करायचे ते प्रायमरी स्टेजमध्ये करावेत, म्हणजे सुरुवात झालेली नवीनच कंबरदुखीची, आणि त्यावेळेस जर त्यांना काही घरगुती उपचार जर करायचे असतील तर साधं आपल्या घरात जे गोडतेल असतं तर गोडतेल नियमितपणे साधारण 4-4 चमचे गोडतेल सकाळ संध्याकाळ हुलग्याच्या कडणातून किंवा उडदाच्या राईच्या कडणातून जर घेतलं, थोडंसं मीठ टाकून त्यातनं देखील आपण आणि थोडं लसूण त्याच्यात टाकून त्यातनं देखील आपण त्या कंबरदुखीवर त्यांच्या मात करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्या घरातल्या गोडतेलामध्ये थोडंसं लसूण टाकून ते व्यवस्थित उकळाय शिजवायचं किंवा उकळायचं व्यवस्थित, ते लसणाचा रंग जरा लालसर झाला की मग ते गाळून ते तेल नियमितपणे जर कंबरेला लावलं त्यातून देखील त्या कंबरदुखीवर आपण मात करू शकतो. बऱ्याच वेळेस असं होतं की मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी असतात आणि त्यातून त्यांना कंबरदुखी लक्षण स्वरूपात बघायला मिळते. अशा केसेसमध्ये आयुर्वेदामध्ये त्या याच्यामध्ये म्हणजे पाळीच्या तक्रारीवर मात करण्यासाठी देखील वेगवेगळे उपचार असतात. त्याचं जर आपण आपल्या जवळच्या तज्ज्ञवैद्याकडनं जर ते उपचार घेऊन त्याच्यावर जर मात केली तर लक्षण स्वरूपात असलेली कंबरदुखी आपण नक्कीच त्यातनं मात करू शकतो. बऱ्याच याच्यामध्ये स्त्रियांमध्ये मुलींमध्ये बघायला मिळतं की पाळीचे पहिले 1-2 दिवस त्यांना खूप प्रचंड प्रमाणामध्ये ओटीपोट दुखतं, कंबर दुखते, इतर लक्षणं असतात बरीचशी. अशा केसेसमध्ये एक अविपत्तिकर चूर्ण नावाचं औषध आम्ही वैद्यमंडळी वापरत असतो. त्या अविपत्तिकर चूर्णाचा जर आपण वापर त्या मुलीने जर केला किंवा स्त्रीने जर केला त्रासाने ग्रस्त असलेल्या, तर त्यातनं ती या कंबरदुखीवर आपण नक्की त्या पद्धतीच्या मात करू शकतो. बऱ्याच असं होतं की जो कॉन्स्टिपेशन म्हणजे ज्यांना बद्धकोष्ठता असते किंवा पोटामध्ये गॅसेस वगैरे बऱ्यापैकी निर्माण होत असतात, अशा रुग्णांमध्ये देखील आपल्याला कंबरदुखी बघायला मिळते. तर अशा केसेसमध्ये होतं असं की जे आपलं मोठा तळ असतं, मोठ्या तळ्यामध्ये वात वाढतो किंवा मोठ्या तळ्यामध्ये कोरडेपणा जास्त येतो, कोरडेपणा आल्यामुळे मळाला कोरडेपणा येऊन पोट व्यवस्थित साफ होत नाही,
याच्यामुळं आतड्यांचा आकार मोठा होतो, गॅसेस निर्माण होतात आणि आतडे मोठे झाले फुलले की त्यात लागून पाठीच्या समोर पुढच्या बाजूने खेचले जाऊन कमरेच्या मणक्यामध्ये दोष येऊन कंबरदुखी बघायला मिळते. तर अशा केसेसमध्ये थोडंसं अनुलोमन चिकित्सा जे आयुर्वेदामध्ये सांगितले ते विशेषतः मल वाताचं अनुलोमन करणारी वेगवेगळी औषधं आम्ही वापरत असतो. त्या औषधांचा जर वापर आपण जर त्याच्यामध्ये केला तर जो बद्धकुष्ठता जर असतात ना क्लिअर होऊन त्या कंबरदुखीवर मात करू शकतो आपल्याला. बऱ्याच रुग्णांमध्ये असं होतं की पोट साफ होत नाही म्हटलं की जे कुठं काही ऐकायला मिळेल बघायला मिळेल ते औषधं घेऊन ते पोट साफ करून घेत असतात. पण पोट साफ करणं ही फक्त एक आपली एक दिवसाची गरज नाही आहे, तर त्याच्यामागे देखील शास्त्र असतं. म्हणजे कुठलंही औषध घेऊन पोट साफ करून घेण्यापेक्षा आपल्या एखाद्या जवळच्या तज्ञ वैद्याच्या सल्ल्यानं जर आपण पोट साफ करणारे औषधं जर वापरली तर केव्हाही चांगलं ठरतं. कारण त्याच्यामध्ये पण देखील दोन प्रकार असतात पोट साफ न होण्यामध्ये. काहींना शौचालय आव होते, चिकट शौचालय होते, पोट साफ होत नाही. काही काही रुग्णांमध्ये पोटात आतड्यामध्ये मळाचे खडे होतात त्यांना पोट साफ होत नाही. काही काहींना मळाचे खडे नसतात परंतु पोट साफ होत नाही असं देखील असतं. असे दोन तीन प्रकार त्याच्यामध्ये आढळतात. तर प्रत्येक प्रकारानुसार शरीरातली घटना वेगवेगळी असते आणि त्या घटनेनुसार योग्य ती आपण पथ्याने औषधं जर वैद्याच्या सल्ल्याने जर घेतली तर त्यातनं आपण ह्या प्रकारातून येणारी बद्धकोष्ठता आणि त्यातून निर्माण होणारी कंबरदुखीवर मात करू शकतो. जर आपण शौचालय चिकट होत असेल तर अशा केसेसमध्ये आयुर्वेदामध्ये पाचन चिकित्सा सांगितलेली आहे. त्या पाचन चिकित्साचा जर आपण याच्यामध्ये वापर केला आणि त्या पद्धतीने जर वापर केला तर त्या न आलेली बद्धकोष्ठता देखील बरी होते आणि कंबरदुखीवर देखील मात करता येते. दुसरा प्रकार असतो मळाचे खडे होणं. मळाचे ज्यावेळेस खडे आतड्यामध्ये व्हायला लागतात त्यावेळेस पंचकर्मातली बस्ती चिकित्सा चांगल्या पद्धतीने परिणाम देते आणि त्याच पद्धतीने अनुलोमन चिकित्सा जी असते आयुर्वेदामधली ती चांगल्या पद्धतीने परिणाम देते. आणि ज्यावेळेस मळाचे खडे पण नसतात आणि शौचालय चिकट पण नसते परंतु फक्त बद्धकोष्ठता असते, दोन दोन दिवस तीन तीन दिवस शौचालय होत नाही पण भूक वगैरे सगळं नॉर्मल त्यांना लागत असतं, अशा केसेसमध्ये थोडंसं अनुलोमन करणारे काही औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. अनुलोमन म्हणजे पोट साफ करणारे विशिष्ट औषधं असतात जी की आतड्याला कोरडेपणा येऊ देत नाही आणि ती जर आपण त्या जवळच्या तज्ञवैद्याच्या सल्ल्याने जर वापरली त्यातनं आपल्याला त्या बद्धकोष्ठतेवर देखील मात करता येते आणि त्यातनं आलेल्या कंबरदुखीवर देखील मात करता येते. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की कुठल्याही पद्धतीचं पोटाची तक्रार असेल, बद्धकोष्ठता, गॅसेस, ॲसिडिटी, त्यातनं आलेली कंबरदुखी, ह्या याच्यामध्ये ऊटसूट बाहेरनं औषधं घेण्यापेक्षा जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने औषधं घ्यावी, आपली नाडी दाखवावी, पोट दाखवावं आणि मग त्यातनं जे आपल्याला योग्य असेल तर पथ्याने औषधं वैद्य सांगेल त्या पद्धतीने केलं की आपण तो आजार तर बरा करू शकतोच, त्यातनं निर्माण होणारे पुढचे मोठे आजार देखील आपण नक्की टाळू शकतो. त्याच पद्धतीनं एक गर्भावस्थेच्या नंतर म्हणजे बाळंतपणानंतर ज्यावेळेस स्त्रीमध्ये कंबरदुखी असते तर होतं कसं की ज्यावेळेस तो गर्भ स्त्रीच्या पोटामध्ये असतो त्याचं सगळी स्त्रीच्या शरीरातलं पोषक तत्व आपल्याकडे खेचून घेतो आणि मग त्या स्त्रीचं कॅल्शियम कमी यायला लागतं, हाडं ठिसूळ व्हायला लागतात, ताकद शरीरातली कमी पडायला लागते. मग अशा वेळेस बाळंतपणानंतर जर नॉर्मल डिलिव्हरी असेल सर्वसाधारणपणे एक 7 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर पंचकर्मातलं बस्ती त्या स्त्रीनं करून घ्यावी म्हणजे तिच्या शरीरातला हाडांमध्ये आलेला ठिसूळपणा त्यांना कमी यायला लागतो, हाडांचं पोषण त्यांनी पुरत व्हायला लागतं आणि मणक्याची ताकद त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढते आणि त्या कंबरदुखीवर मात करता येते. त्याच पद्धतीने वेगवेगळे तेलाचे मसाज शेक त्या कमरेला जर आपण त्या स्त्रीमध्ये केले तसे आपल्या आयुर्वेदामध्ये किंवा ज्या पूर्वापार जर आपण रूढी परंपरेनुसार विचार केला तर गर्भ बाळंतपणानंतर स्त्रीला किमान 3 ते 6 महिने तसं बाळाला अभ्यंग सांगितलेले तसं स्त्रीला देखील अभ्यंग आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले, पूर्वी ते केलं जायचं, हल्ली कमी प्रमाणात केलं जातं. तर त्या अभ्यंगा जर स्त्रीला जर नियमितपणे जर केलं तर त्यातनं तिचे वेगवेगळे वाताचे आजार आणि कंबरदुखीसारखे आजार आपण मात करू शकतो. त्याच पद्धतीने तिच्या आहारामध्ये ज्या पौष्टिक गोष्टी असतात, ज्या वात कमी करणाऱ्या गोष्टी असतात, विशेषतः खारी, खोबरे, बदाम याचा लाडू करून त्या लाडूचा जर आहारामध्ये जर वापर तिने जर केला, दुधाचा मुबलक वापर आहारामध्ये केला, तूप आणि तेलाचा वापर जर आहारामध्ये मुबलक जर केला, आहाराच्या माध्यमातून देखील आपण त्या कंबरदुखीवर नियंत्रण मिळवू शकतो. असे वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला कंबरदुखीवर मात करता येते याच्यानंतर बाळंतपणानंतर. विशेषतः बस्ती चिकित्सा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम देते, वेगवेगळ्या तेलांचे अभ्यंग करणं हे चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला मदत करत असतं. अगदीच सर. आणि म्हणजे स्त्रियांसाठी जो गरोदरपणात किंवा बाळंतपणात हा त्रास जास्त उद्भवतो आणि त्यांच्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती ही खरोखरच फायदेशीर आहे. आणि सर, जे या त्रासाने ग्रासलेले आहेत ज्यांच्यावर तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले आहेत अशा काही रुग्णांची उदाहरणं सांगता येतील का? अशी असंख्य उदाहरणं आहेत मॅडम, पण तरी आपला जो आत्ता विषय आहे तो स्त्रिया अनुषंगाने थोडंसं मी अगोदर सांगतो प्रत्येक प्रेक्षकांना. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या याच्यामध्ये म्हणजे कधीतरी कमरेला कधी पीळ बसलेला असतो, मार लागलेला असतो आणि मग त्यावेळेस कंबरदुखी अशा रुग्णांमध्ये बघायला मिळते. वेगवेगळे तपासणं केल्या जातात त्याच्यामध्ये दोष काहीतरी मणक्यामध्ये निघतात, पण ज्यावेळेस
एक निसर्ग कसं होतं की ज्यावेळेस आपल्या शरीराला कुठेही मार लागतो, पिळवटलं जातो शरीरातले स्नायू, त्या स्नायूंच्या आतमध्ये काही बारीक रक्तवाहिन्या असतात, त्या फुटून आतल्यात रक्तस्राव तिथं झालेला असतो, त्यामुळे तिथं कंटिन्युअस वेदना हा आपल्याला तिथं बघायला मिळतात. तर अशा केसेसमध्ये फक्त रक्तमोक्षण उपचार जर आयुर्वेदामधल्या जर आपण केला, त्यासाठी आपण आपल्या प्रेक्षकांना जुळू एक आपण जे नेहमी वापरतो उपचारच्यामध्ये जुळू आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत, त्या जळोकावचरण करणं हे त्या केसेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने परिणाम देतं. ज्या ठिकाणी त्या पेशंटला रुग्णाला वेदना आहेत अशा ठिकाणी, जी काही तिथं सूज आलेली त्याच्या स्नायूंना मणक्याला, अशा ठिकाणी जर आपण ते रक्तमोक्षण उपचार जर केला, त्यातनं तिथली वेदना त्यांनी कमी यायला मदत होते आणि रुग्ण त्या व्याधीतून मुक्त होतो किंवा कंबरदुखीतून मुक्त होतो. त्याच पद्धतीनं एक हे असं होतं की वयानुसार आलेली कंबरदुखी असते, म्हणजे हाडांची झीज होऊन झालेली कंबरदुखी असते, स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील दोघांना ते वय काय वय वाढणं हे कॉमन आहे सगळ्यांमध्ये. तर त्या केसेसमध्ये ज्यावेळेस ती कंबरदुखी असते अशा केसेसमध्ये त्या याची हाडांची झीज झालेली असते, मणक्यातल्या गादीची ताकद कमी पडलेली असते, त्याच्यामुळे त्यांना कंबरदुखी सुरू होते. त्याच पद्धतीने जे स्नायू जे असतात पाठीचे, ते स्नायू कमरेला बळ द्यायचं काम, ताकद द्यायचं काम करत असतात, आणि त्या स्नायूंची ताकद कमी पडल्यामुळे देखील तिथं कंबरदुखी अशा रुग्णांमध्ये बघायला मिळते. आपल्याला अशा केसेसमध्ये आम्हाला वैद्यांना काय करावं लागतं की त्यांच्या हाडा स्नायूंची बळकटी वाढवणं, दुसरं त्यांच्या हाडांची बळकटी वाढवणं मणक्याच्या, आणि तिसरं असतं मणक्याच्या गादीची बळकटी वाढवणं. ह्या पद्धतीने त्रिसूत्रीय जर पद्धतीने जर काम केलं, ह्या पद्धतीच्या कंबरदुखीला आपण मात करता येते. त्यासाठी आयुर्वेदामध्ये काही वनस्पती आहेत, जसं की आता आपण सांगितलं पद्मकाष्ठासारखी वनस्पती असेल, पद्मकाष्ठाचा जर पोटातनं वापर केला, अश्वगंधा आणि याचा जर बलेचा जर पोटातनं वापर केला, तर हाडांचा झालेला ठिसूळपणा त्यांना कमी यायला लागतो आणि कंबरदुखीला आपल्याला मात करता येते. त्याच पद्धतीने विदारी नावाची एक वनस्पती असते, विदारीचा देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतात. आपल्या आहारातलं रोजचं जे काही घटक द्रव्य आहे, डिंक जो आपण म्हणतो, डिंक जर नियमितपणे तेलात किंवा तुपात परतून जर खाल्ला, त्याने देखील आपल्याला हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन त्यातनं आपण काही प्रमाणात त्याच्यामध्ये मात करू शकतो. म्हणजे ज्या वाद कमी करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आयुर्वेदामध्ये, त्याच्यामध्ये बदाम असतील, आंब्याच्या सीझनमध्ये आंबे असतील, गहू असेल, गव्हाचा चीक, गव्हाच्या कुरड्या सगळ्या जणांना माहीत आहे, तर गव्हाचा चीक जो आहे उत्कृष्ट वादशामक आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तर गव्हाचा चीक बिनमिठाचा केलेला असेल तो, त्याच्यामध्ये थोडंसं दूध तूप साखर टाकून जर खाल्ला तर तो उत्तम पद्धतीने हाडांचा ठिसूळपणा भरून काढायला मदत करत असतो. पूर्वीच्या काळी ज्या स्त्रियांकडं, म्हणजे जे बाळंतीण स्त्रीकडं जिथं थोडंसं आर्थिक उत्पन्नाचे सोर्स कमी असायचे, आणि अशा केसेस अशा घरांमध्ये त्या स्त्रीला नियमितपणे गव्हाचा चीक दिला जायचं एक पौष्टिक म्हणून, जिथं इतर साधनं कमी असायचे त्या स्त्रीला उपचाराची, म्हणजे बस्ती असेल किंवा अभ्यंग असेल या गोष्टी, तर आर्थिक स्रोत दुर्बल असल्यामुळे त्यांना होत शक्य नसायचं. अशा स्त्रियांमध्ये गव्हाचा चीक दिला जायचा आणि त्यातनं त्यांचा जो काही वाढलेला वात असेल, शरीरात झालेली झीज असेल ती भरून काढली जायची, त्यातनं ती स्त्री मग पुढे त्याचं शरीर निरोगी त्यातनं व्हायचं. ते गव्हाचा चीक देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्याला याच्यामध्ये मिळतात आहाराच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीने आहार असावा. उडीद आहे काळा उडीद, काळा उडदाचं जर सूप घेतलं आपण, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून नियमितपणे, तो देखील अशा पद्धतीने हाडांची झालेली झीज भरून काढायला मदत करतो वयानुसार झालेली, आणि कंबरदुखीवर मात करायला त्यांना आपल्याला मदत होत असते. तर ह्या पद्धतीने आहाराचा एक याच्यामध्ये विचार झाला, आणि पंचकर्मातली बस्ती चिकित्सा देखील याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने परिणाम देते. तर विशिष्ट औषधीसिद्ध तेलांचे जर एनिमा किंवा बस्ती जर आपण घेतले, तर त्यातनं हाडांचा झालेला ठिसूळपणा त्यातनं कमी येऊन कंबरदुखीवर आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने मात करता येते. एक थोडंसं विषयांतर मी करतो, एक अनुभव आपल्या रुग्ण प्रेक्षकांना सांगतो. एक माझ्याकडे मध्ये मुलगा आलेला, तर त्याला थोडं कष्टाची कामं तो करत होता खूप, आणि अतिश्रम झाल्यामुळं त्याला अचानक काम करता करता मानेमध्ये खूप स्प्रेन आला मोठा, आणि मग त्याची प्रचंड प्रमाणात मान दुखायला लागली, मग त्याचं मान वळवणं देखील त्याला अवघड झालं होतं. तर त्या मुलामध्ये आपण हे केलं, फक्त त्याला औषध उपचार काही केले नाही, त्याला फक्त नियमितपणे सिद्ध तेलाचा अभ्यंग त्या मुलाला करायला सांगितलं मानेला, आणि पंचकर्मातलं बस्ती क्रिया जी आहेत, फक्त मात्रा बस्ती म्हणून एक उपचार असतो त्याच्यामध्ये, औषधी सिद्ध तेल 50 ml फक्त एनिमा रुग्ण जो घरच्या घरी घेऊ शकतो त्याला सलग 7 दिवस करायला सांगितलं. 5व्या दिवशी मॅडमचा त्रास जसं पूर्णपणे गायब झाले, क्लिअर झालेलं होतं, आणि तो मुलगा आता त्याचं व्यवस्थित पूर्व त्याचं सगळं रुटीन त्याचं चालू आहे. तर इतके चांगले परिणाम ह्या बस्तीचे याच्यामध्ये येत असतात. ज्या पद्धतीने आपण जसं झाड असतं, तर झाडाच्या मुळाला पाणी दिलं की पूर्ण झाडाला मिळतं, त्याच पद्धतीने बस्तीद्वारे दिलेलं जे औषध असतं ते शरीरातनं आपल्या सांध्यांना मणक्याला मिळून तिथली ताकद वाढवणं, झालेल्या हाडांची झालेली झीज भरून काढणं, मणक्याच्या गादीला ताकद देणं, अशी तीन पद्धतीने काम आपल्याला ते बस्तीचा उपचार हा याच्यामध्ये करत असतो. त्याच पद्धतीनं एक कटीबस्ती नावाचा एक उपचार असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये जिथं कमरेचा जो मणका आहे त्या मणक्याभोवती एक
उडदाच्या पिठाचं आळं करून किंवा एक फायबरची तबकडी सारखं मिळतं आपल्याला, त्याच्यावरती ठेवून ती जर अशा उडदाच्या पिठाने पॅक केली, त्याच्यामध्ये औषधी असतील जर आपण भरून ठेवलं, तर त्यातनं त्या मणक्याच्या हाडांचं आणि स्नायूंचं आसपासचं पोषण त्यातनं चांगलं होतं, त्यातला ताकद त्यातनं चांगली मिळते, आणि त्यातनं ह्या पद्धतीच्या कंबरदुखीवर आपण निश्चितच मात करू शकतो. त्याच पद्धतीने षष्टी शालेपिंडस्वेद नावाचा एक उपचार असतो, त्याच्यामध्ये औषधयुक्त भाताचा शेक त्या कंबरेला आणि स्नायूंना दिला जातो, त्यातनं स्नायूंची झालेली झीज देखील भरून निघते. विशेषतः काही काही रुग्णांमध्ये असं होतं की कंबरेच्या मणक्यात जर दोष आलेला असेल तर एका बाजूचा ज्या बाजूचा नस दबते तर त्या बाजूचा स्नायूंचा आकार जरासा कमी यायला लागतो. अशा केसेसमध्ये देखील ह्या षष्टी शालेपिंडस्वेदाचे खूप सुंदर परिणाम मिळतात आणि त्या स्नायूंचा आकार देखील वाढलेला आहे शेकाच्या माध्यमातून, असा आमचा अनेक रुग्णांमध्ये अनुभव आहे, आणि त्याने कंबरदुखी देखील बरी व्हायला मदत होत असते. ह्या पद्धतीने उपचार याच्यामध्ये केले जातात. तसंच एक अँकलॉजिंग स्पॉन्डिलिटीसारखा आजार आहे, त्याच्यामध्ये देखील कंबरदुखी आपल्याला बघायला मिळते. तर अँकलॉजिंग स्पॉन्डिलिटीसमध्येचं लक्षण प्रामुख्याने असं असतं की रुग्ण ज्या सकाळी झोपेतून उठतो त्यास त्याची कंबर जखडलेली असते खूप, आणि मग त्याला व्यायाम केला हालचाल केली की जरा मोकळं वाटतं, हे त्याचं प्रमुख लक्षण असतं. मग अशा केसेसमध्ये देखील पंचकर्मातला जळवा जर आपण आहे उपचार जळू लावले त्यातनं कंबरदुखीवर मात करता येते अशा पद्धतीच्या पेशंट्समध्ये. आणि त्याच पद्धतीने पोटातनं घ्यायची विविध औषधं असतात जी रक्तशुद्धी करतात, आणि याच्यातला जो काही रक्तातला वाढलेला वात असेल जो अँकलॉजिंग स्पॉन्डिलिटीसमध्ये रिपोर्टमध्ये आपल्याला HLA-B27 पॉझिटिव्ह येतं अशा केसेसमध्ये, तर रक्तमोक्षण करणं, पोटातनं औषधं वगैरे घेणं, आणि विशिष्ट योगासन जर आपण केले, विशिष्ट गतिभेद करणारी योगासनं जी असतात, भुजंगासन असेल, नौकासन असेल, धनुरासन असेल, शलभासन असेल, याचा जर आपण वापर याच्यामध्ये जर केला त्या आजारामध्ये देखील आपण यातनं मात करता येते. असा एक समज असतो की अँकलॉजिंग स्पॉन्डिलिटीस हा बरा होत नाही की तो पुढे वाढत जातो आणि रुग्ण त्यातनं बरा होऊ शकत नाही, असं काही नाही. अनेक रुग्ण आपण याच्यात अँकलॉजिंग स्पॉन्डिलिटीसचे देखील आयुर्वेदिक उपचारच्या माध्यमातून पूर्णपणे बरे केले, त्यांची लक्षणं सगळी नष्ट होऊन ते पूर्ण त्यांचं नॉर्मल आयुष्य जगत आहेत बरेचसे. खरोखरच सर, म्हणजे ही माहिती कंबरदुखी आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार पद्धती ही आमच्यासाठी आमच्या प्रेक्षकांसाठी खूप फायदेशीर आणि महत्त्वाची आहे. तुमचे मनापासून आभार सर, तुम्ही ही महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिली यासाठी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. तर प्रेक्षकांनो, तुम्ही कंबरदुखीच्या त्रासाने त्रस्त असाल, तुमच्या मित्रपरिवारात किंवा कुटुंबामध्ये कोणाला हा त्रास असेल, तर तुम्ही वैद्य अतुल देशमुख यांच्याशी नक्की संपर्क साधा. स्क्रीनवर आम्ही त्यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तूर्तास इथेच थांबते. धन्यवाद.